सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। येरवडा कारागृहात झालेल्या वादाच्या कारणावरून जामिनावर सुटल्यानंतर एकाचा खून करून त्याचा मृतदेह नीरा उजवा काला टाकण्यात आला होता। त्याचा शिताफीने तपास करत लोणंद पोलिसांनी एकाला अटक केली। त्याच्या दुसऱ्या आरोपीला नाशिक येथे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे। पाहुयात सविस्तर बातमी। येरवडा कारागृहात झालेल्या वादाच्या कारणावरून जामिनावर सुटल्यानंतर वाठार बुद्रुक तालुका खंडाळा गावच्या हद्दीत एकाचा खून करून त्याचा मृतदेह नीरा उजव्या कॅनलमध्ये टाकल्या प्रकरणातील दुसरा संशयित ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे राहणार कुडजे तालुका हवेली जिल्हा पुणे याला नाशिक येथून जेरबंद करण्यात लोणंद पोलिसांना यश मिळाले। अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण रीतीने केलेल्या तपासातून लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी क्लिष्ट स्वरूपाच्या खुनाचा उलगडा करत यातील रेकॉर्डवरील व अन्य गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना जामिनावर सुटून खून करण्याची मजल मारणाऱ्या दोन संशयितांच्या मुसक्यावण्याची कामगिरी केली आहे। यातील वैभव सुभाष जगताप वय 28 राहणार पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे याला 2 दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात यश आले होते। दिनांक 8 जून रोजी मंगेश सुरेश पोमन वय 35 राहणार पोमन नगर पिंपळे तालुका पुरंदर याचा खून करून मृतदेह कॅनलमध्ये फेकून देऊन पुरावा नाहीसा केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। तपास सुरू असताना लोणंद गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करून त्यापैकी वैभव सुभाष जगताप याला शिताफीने अटक केली। त्याच्याकडे चौकशी केली असता मंगेश पोमन वैभव जगताप आणि ऋषिकेश पायगुडे हे तिघे येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांच्यात वाद झाला होता। हे तिघेही जामिनावर सुटल्यानंतर मंगेश पोमन याचा दोघांनी खून केल्याची कबुली वैभव जगताप याने दिली आहे। दुसरा संशयित ऋषिकेश पायगुडे याचा पोलीस तपास घेत होते। त्याला नाशिकमधून जेरबंद करण्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून पथक त्याला घेऊन साताऱ्याकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। जून रोजी लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाठार बुद्रुक या ठिकाणी नीरा नदीच्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये एक बॉडी मिळून आलेली होती। अनोळखी मृतदेह होता, त्याच्या अंगावरती कपडे कमी प्रमाणामध्ये होते, त्यामुळे सदर बॉडीचं आयडेंटिफिकेशनही झालेलं नव्हतं, अनोळखी मृतदेह होता। अशावेळी सदरची बॉडी ताब्यात घेऊन ती पीएमकरता पाठवण्यात आली। पीएमनंतर असं निष्पन्न झाले की सदर व्यक्तीचा मृत्यू हा त्याचा खून केल्यामुळे झालेला आहे, त्यामुळे लोणंद पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला। या अनोळखी मृतदेहाच्या बाबतीत कोणताही धागेदोरे नसताना डीवायएसपी तानाजी बर्डे, एपीआय लोणंद विशाल वायकर, एनसीबीचे पीआय धुमाळ आणि त्यांची टीम यांनी माननीय एसपी सर अजय बन्सल सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कसोशीने तपास केला आणि जवळपास 24 तासामध्येच यातला जो खुनाचा गुन्हा आहे तो उलगडीस आणला। जो मयत आहे त्याचंही आयडेंटिफिकेशन केलं आणि जे आरोपी आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यामधला एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक करून त्याचा पीसीआर देखील घेण्यात आलेला आहे। दुसरा आरोपी अद्याप फरार आहे, परंतु त्याला लवकरच अटक करण्यात येईल। यामध्ये जो गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे तो अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने केलेला आहे। आरोपी ताब्यात घेतल्यानंतरही लवकर या गुन्ह्याची कबुली देत नव्हता, परंतु अत्यंत कसोशीनं त्याला विचारपूस केल्यानंतर, विचारपूस तंत्रांचा वापर केल्यानंतरच त्यानं सदर गुन्ह्याची कबुली दिली आणि हा गुन्हा कसा केला याचंही सांगितलं। यातील तिन्ही आरोपी, यातले दोन्ही आरोपी आणि मय, तिघंही एका जुन्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होते आणि जेलमध्येच त्यांचा वाद झालेला होता। या वादामध्ये त्याच्यामध्ये त्या आरोपीच्या मनामध्ये असलेला रोष मनामध्ये ठेवून त्यानं नंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी या आरोपीचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी
कृषीपीकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।